सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील सगळी धरणं 100% भरली असून नद्यांना आज पुन्हा पाणी सोडण्यात आल्याने या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहे. कुकडी पाटबंधारे प्रकल्पातील माणिकडोह धरण वगळता डिंभे धरण, पिंपळगाव जोगा धरण, एडगाव धरण, वडस धरण, चिल्लेवाडी धरण ही धरणं 100% भरली गेली असून या धरण क्षेत्रात येणारे अतिरिक्त पाणी नद्यांना सोडण्यात आल्याने नद्यांना पुन्हा एकदा पुराचे स्वरूप आले आहे. आजपासून पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढेही असाच पाऊस सुरू राहिला तर नद्यांना सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गात अधिक वाढ करावी लागेल अशी माहिती कुकडी पाटबंधारे नारेंगाव विभाग क्रमांक 1 चे मुख्य अभियंता श्री प्रशांत कडुसकर यांनी दिली. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन देखील श्री कडुसकर यांनी केले आहे. सध्या पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत 6500 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. वडस धरणातून मीना नदीत 7400 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. चिल्लेवाडी धरणातून मांडवी नदीत 6000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. एडगाव धरणातून कुकडी नदीत 9300 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे. तर डिंबे धरणातून घोड नदीत 22000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.